शरद पवारांनी जे काही निवृत्ती नाट्य रंगवलं होतं त्या नाटकात शरद पवारांव्यतिरिक्त बेस्ट परब पाटलांनी किती रडले होते ते, पण आता जाणवतं ते अश्रू खरे होते, फक्त कारण वेगळं होतं। आणि म्हणूनच जयंत पाटील पक्षातून बाहेर पडणार अशी कुजबूज सुरू झाली आहे। जयंत पाटील पडण्यासाठी एक नाही तर 10 कारण आहेत। 2019 पासून शरद पवारांनी जयंत पाटलांना डावलायला सुरुवात केली आणि कधी काळी गृह मंत्रालय घुसवणाऱ्या पाटलांना जलसंधारण मंत्रीपद देऊन त्यांची नाचक्की केली। त्यात राष्ट्रवादीत सुप्रियाचे दोन गट आणि पाटील याही गटातले नाही आणि त्याही, त्यामुळे त्यांचं एकूणच राष्ट्रवादीतलं भविष्य अंधारातच राहिलं। जयंत पाटील मुळातच महत्वाकांक्षी, आता हेच पाहना त्यांना स्वप्न कोणापासून लपून राहिली नाही। आता तर पक्षाचा राष्ट्रीयत्वाचा मानही गेला आणि सुप्रिया सुळे अध्यक्षपदी आल्यामुळे अजित दादांचेच वांदे झाले, तेव्हा यांच्या स्वप्नाला कोण विचारणार? महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर त्यांना विरोधी पक्षाचं नेतेपद भूषवायचं होतं, तेव्हाही त्यांची झोळी रीतीच राहिली। कार्यकारी अध्यक्ष निवडताना शरद पवारांनी दोन्ही कन्या सुळेंना आणि अजित पवारांचे समर्थक अशी ओळख असलेले प्रफुल्ल पटेलांना कार्यकारी अध्यक्ष बनवलं। जयंत पाटीलांना फक्त ठेंगा मिळाला। राज्याचे सर्व निर्णय अजित पवार घेतात आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय राजकारणाची धुरा शरद पवारांच्या हातात आहे, त्यामुळे जयंत पाटील नाममात्र प्रदेशाध्यक्ष आहेत। त्यात शरद पवार चुकून कधी निवृत्त झालेच तर स्वतःला वरिष्ठ समजणाऱ्या जयंतरावांना सुप्रिया सुळे आणि अजित दादांच्या हाताखाली काम करणं कठीण होईल। आता जयंत पाटील आपल्या मुलाला राजकारणात पुढे आणायचंय। नुकताच त्यांचा मुलगा प्रतीक जयंत पाटील याला राजाराम बापू साखर कारखान्याचा अध्यक्ष म्हणून निवडून आणलं, पण इथे स्वतःच्या सख्या पुतण्याला डाबळणारे पवार साहेब जयंतरावांच्या मुलाला थोडंच पुढे देणार?